वाळूज महानगर परिसरामध्ये 25 आणि 26 डिसेंबर अशा सलग 2 दिवस अपघात झाले. या अपघातामध्ये 1 जण ठार आणि 1 जण जखमी झाला आहे. वाळूज महानगर परिसरामधील औरंगाबाद नगर महामार्गावर 2 वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या असून 1 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. यामध्ये जिठान फाटा येथे मंगळवारी 25 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हा ठार झाला तर 26 डिसेंबर रोजी पंढरपुरातील तिरंगा चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. विष्णू भगवान वरपे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. 25 डिसेंबर रोजी जालना येथून लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने रात्री 12 वाजेच्या सुमारास औरंगाबाद नगर महामार्गावरील जिठान फाट्यावर टेंभापुरीकडून येणाऱ्या दुचाकीस्वार विष्णू भगवान वरपे यांच्या दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. या घटनेमध्ये विष्णू हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला होता. दरम्यान घटनेची माहिती वाळूज पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक तुषार देवरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शंकर दिगंबर वरपे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना पंढरपुरातील तिरंगा चौकात बुधवारी 26 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात दुचाकीवरील भाऊराव मारकळे यांच्या दुचाकीला ट्रक चालकाने धक्का दिल्यामुळे भाऊराव यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते खाली पडले. यावेळी ट्रकचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने मोठी दुखापत होऊन त्यांचा पाय तुटला. यावेळी वाळूज वाहतूक शाखेचे कैलास मोरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शेख राऊतवार रामेश्वर कवडे यांनी भाऊराव मारकळे यांना ओढून बाहेर काढत त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने मारकळे यांनी हेल्मेट परिधान केल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली नाही. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुखदेव भागडे हे करत आहेत.